राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या उत्तर रायगड जिल्ह्याच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावेळी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत मुंबई गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू असून या कामाचा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सातत्याने आढावा घेत आहे त्याच पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण मंगळवारी मुं मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी पहाणी दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांचे पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले दरम्यान यावेळी उत्तर रायगड जिल्ह्याच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत सरचिटणीस दीपक बेहरे अशोक मोटे राजेश भगत उत्तर भारतीय सेलचे संयोजक संतोष शर्मा सरचिटणीस प्रकाश बिनेदार चारुशिला करत अनुसूचित जाती मोर अध्यक्ष अमित जाधव जिल्हा पटेल भूपेंद्र पाटील अमरीश मोकल देवांशू प्रभाळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी मंत्री रवींद्र चौहान आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन हजार चोवीस सालच्या सनातन पंचांचे प्रकाशन करण्यात आले